पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी एककली धोरणानं नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 लागू केला. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बहुमताच्या पाठबळावर हा कायदा अंमलात आणला. संपूर्ण देशवासी या कायद्यांमुळे भयभीत झालेले आहेत आणि माझी मागणी आहे पंतप्रधान आणि गृहमंत्र्याला की हा कायदा त्वरित रद्द करावा. ज्या राज्यातून पंतप्रधान आणि गृहमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा आले असा गुजरात अशा अहमदाबाद शहरात या कायद्याला विरोध करण्यामध्ये 5,000 लोकांवर गुन्हे दाखल करायचं काम पडलं. देशामध्ये या दोघांनी कुठे यावर विचार विनिमय केला नाही. प्रांतांमध्ये याच्यावर मते मागितली नाही. कोणत्याही विधानसभा मधून या कायद्याला पाठबळ आहे का नाही हे विचारलं नाही. ज्यांच्या बहुमताच्या जोरावर हा कायदा पास केला अशा सदस्यांच्याही मतदारसंघात फार मोठा विरोध होत आहे याची जाणीव या दोन्ही नेत्यांनी ठेवावी आणि देशाला एका खाईत लोटलं. जसं नोटबंदी केली, मंदीची लाट आली, काश्मीरचा कायदा केला, देशात कुठे फायदा दिसला नाही, आज बलात्कार वाढत आहे, आज सुशिक्षित बेरोजगारता वाढत आहे, या प्रश्नांकडे लक्ष न देता या कायद्याची काही आवश्यकता नव्हती तरी हा कायदा लागू केला. तर आमची मागणी अशी आहे माझी हा कायदा त्वरित रद्द करावा, अन्यथा देशामध्ये एकाही जेलमध्ये जागा पुरणार नाही. इतके आंदोलन करत आहे तर जनमानसाची भावना पाहता हा कायदा रद्द करावा अशी मी मागणी करतो.